आम्ही राजकीय भाषा वापरत नाहीत. तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत, मराठा आणि कुणबी एक हे हो अध्यादेश काढायचा आहे, 2004 चा जे आहे त्याचा. मनोज जरंगे पाटील परत 6व्यांदा उपोषणाला बसलेत. त्यांच्या मागण्या काय काय असणार आहेत आणि त्यांचं म्हणणं असं पण आहे की शिंदे टीम काही कामाचे नाही, सरकार काही कामाचं नाही आणि आमचे काम नाही करूनही सरकार आमच्यावरच अन्याय करते असं म्हणणं देखील मनोज जरंगे पाटील आहे. माझ्यासमोर माझा समाज महत्वाचा आहे, माझ्या समाजाला न्याय देणं माझा समाज अपेक्षा करतोय. हे आरक्षण लेकर आज खूप आक्रोश करायला लागले आरक्षणासाठी आणि सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि आम्हालाच उलटं सांगतंय की राजकीय भाषा करतायत, राजकीय बोलायला लागले. ठीक आहे, आता फडणवीस साहेबांना पुन्हा एक संधी आमच्याकडून. राजकीय स्टेटमेंट करत नाही, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हे जाहीरपणा फडणवीस साहेबांना सांगतो. तुम्ही आम्ही राजकीय भाषा वापरत नाहीत. तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत, मराठा आणि कुणबी एक हे हो अध्यादेश काढायचा आहे, 2004 चा जे आहे त्याचा पण अध्यादेश ती दुरुस्त करायचा आहे. अध्यादेश काढल्याला ती दुरुस्त करा. मराठा आम्ही जी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी ती अंमलबजावणी तातडीनं तुम्ही आता ती करा. ज्याची कुणबी नोंद निघाली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असंही सांगितलेलं आहे त्याच वेळेस. तोही निर्णय करा. हैदराबाद गॅझेटचं, सातारा संस्था, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट हे तीनही गॅझेट तुम्ही लागू करा. कारण ठरलेल्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागणार आहे. सरसकट केसेस राज्यातल्या मागं घेऊ महाराष्ट्रातल्या असं तुम्ही सांगितलेलं आहे. ती घ्या. शिंदे समिती कामच करत नाही, तीही काम झालं पाहिजे तिच्याकडून. EWSमधून फॉर्म भरलेले पूर्वविनाकारण काढले जात आहेत, ते काढायचे रद्द करा तुम्ही. तिन्ही ऑप्शन ठेवा, EWSचं पण ठेवा, OBCचं पण, कुणबीचं पण ठेवा आणि SBCचं पण ठेवा. जो घेईल विद्यार्थी तो घेईल, त्याला जो एक घ्यायचा त्यातला. परंतु तुम्ही अन्याय करू नका मराठा समाजांवरती. आता जाहीरपणानं सांगितलंय ना मी, आता त्यांचे कोण आहेत ना ते, त्यांच्या जीवावर उली दिली जागणारी, कवा मावा उली म्हणजे चिरीमिरी खाणारी आहेत ना, त्यांना ज्यांना माया येते पक्षाची नेत्याची, त्यांनी आता फडणवीस साहेबांकडे जाऊन बसावं. त्यांनी सांगायचं आता की मनोज जरंगे कसलंच बोलत नाही आहे, राजकीय भाषा वापरणार नाही आहे, तो आरक्षण मागतोय. आपण म्हणतोय नेरेटिव्ह भरून काढायचा, मराठ्यांचा फायदा दुसऱ्याला व्हायला लागला, काम नाही केल्यावर दुसऱ्यालाच फायदा होणार असं जाऊन सांगा म्हणा. समाजाचे उघड्या डोळ्यानं समाज बघतोय, तुम्ही द्या. समाज उघड्या डोळ्यानं बघतोय, कोण देणार आहे? तुम्हाला द्यायचंच नाही आणि तुम्ही जर दिलं नाही तर ह्या सगळ्या लोकांनी आता जाऊन सांगावं त्या भाजपमधल्या की तुम्ही ते फडणवीस साहेब देऊन टाका. आता त्यांचं काय जे ठरलेले आहेत ते पूर्णचे पूर्ण द्या, नसता मग माया नावाने बॉम्ब लायचं नाही. मग पाडापाडी होती का, पुढं काय होतंय का, उभारात येत हे बघा. किती सोपं आहे की जो समाज म्हणतोय सारखा, तुम्ही उपोषणला बसायचं नाही, आरक्षण लेट मिळालं तरी चालन, पण तुम्ही आम्हाला पाहिजेत. याचा अर्थ फडणवीस साहेबांना कळत नाही का, हे समाज किती एकवडलेला आहे. हे कसलाच आता स्वतःच्या लेकराचा न्याय सोडून कुणाकडेच बघू शकत नाही, कळत नाही फडणवीस साहेबांना. याच्यातूनच कळायला पाहिजे ज्या अर्थी समाज विरोध करतो उपोषणाला बसू नका, त्याचा अर्थ असा आहे की समाज